एखाद्या काट्याप्रमाणे प्रत्येक भारतीयाला त्या ठिकाणी टोचत होतं, ते 370 कलम काढण्याची ताकद कोणामध्ये होती? या देशामध्ये एकच वाघ तयार झाला, नरेंद्र मोदी नावाचा, ज्या वाघानं डंके की चोट पर सांगितलं, अरे आम्ही तर लहानपणापासून तेच नारे देत होतो, जहां हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है, जहां हुए बलिदान मुखर्जी कश्मीर हमारा है। पण मोदीजींनी आमचं स्वप्न पूर्ण केलं आणि त्या ठिकाणी ठणकावून सांगितलं की 370 कलमही जाईल आणि या ठिकाणी भारतामध्ये 100% इंटिग्रेशन काश्मीरचं होईल।